हरी ओम, माझं नाव सुप्रिया दुरी. मी घरगुती शेरला येते, घरगुती उपासना करते. मी आणि म्हणजे माझे एक आताचे मिस्टरना वारलेले मुंबई, ते अंधेरीला असतात, त्यांचं 12 होतं. म्हणून मी आणि माझी मुलगी आम्ही मुंबईला गेलो होतो. आणि नंतर पुन्हा म्हणजे दोन तीन दिवस आम्ही राहिलो आणि आम्ही घरी गावी येत होतो. आमची ट्रेन होती 12 आणि 10 नंतर आम्ही बाहेर पडणार होतो रिक्षाने. तर आम्ही बाहेर पडायच्या आधीच एवढा पाऊस पडत होता, वीज वगैरे चमकत होती, सोसायट्याचा वारा येत होता, खूप धडामधडम खूप आवाज वगैरे येत होता. आम्ही खूप घाबरलो आणि अर्धा तास नुसता धो धो पाऊस पडत होता. आम्ही म्हटलं अरे देवा आता काय करणार, आता आम्ही एवढ्या पावसात जाणार कसे. खूप आम्ही घाबरलो, पाऊस काही केला कमी होत नव्हता. आम्ही सारखं बापून सांगत, बापू पाऊस काही पण करा, आम्हाला गावी जायचं, पाऊस तुम्ही कमी करा. कुणा गेलो तर पुन्हा आम्हाला उद्या गावी जायला. माझा चुलत भाव येणार होता, अंधेरीला तो उभा होता, म्हणजे बस स्टॉपवर उभा होता, तो आमची वाट बघत होता. आज जर आम्ही गेलो ना तर पुन्हा आम्हाला सोबत मिळणार नाही कोण. म्हणून आम्ही आपलं सारखं बापून संध्यास करतो, बापू पाऊस कमी करा, आम्हाला गावी जायचं. मग तरी पण काय पाऊस कमी होईना, खूप अक्षरशः बरोबर अर्धा तास तरी पाऊस चालू होता. मग माझे बाबा म्हणाले आज काय तुम्ही जाऊ नका, एवढ्या पावसात काय मी तुम्हाला पाठवणार नाही, पुन्हा तुम्ही घरी गावी पोहोचेपर्यंत पुन्हा टेन्शन मला असणार. आम्ही म्हटलं नको बापू आहेत ना आमच्या बरोबर, असं आम्ही करून बापूंचा व्यासच करतोय. नंतर अचानक एकदम सगळं शांत झालं, पाऊस वगैरे एकदम बंद झाला. नुसतं बारीक बारीक आणि सगळं वीजचा आवाज वगैरे, वीज चमकत होती ते पण बंद झाला. म्हणजे सगळं एकदम नॉर्मल सगळं वातावरण झालं. म्हटलं अरे वा बरं आलं, बापूंना आम्ही एवढं सांगितलं आणि अक्षरशः बापूंनी आमचं ऐकलं, पाऊस वगैरे कमी केला. आणि आम्ही म्हटलं चला आता आपण जातोय ना. मग आम्ही देवाच्या वगैरे पाय पडलो, बापूंची उदी जरा दोघांनी लावली डोक्याला खाल्ली वगैरे. आणि म्हटलं बापू आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही दोघं जण एवढी एकटी जातो आयुष्यात. आम्ही कधी एवढ्या 10-10:30 वाजता आम्ही कधी रिक्षाने आम्ही अंधेरीला वगैरे गेलो नाही. तुम्ही आमच्या बरोबर आमचं रक्षण करा. आम्ही असं म्हटलं आणि गेलो आम्ही. मग बाबा वगैरे पोचवायला आले, आम्ही रिक्षात बसलो आणि गेलो आम्ही. तर एक तर रिक्षा पण मिळत नव्हती, पावसामुळे रिक्षा थांबलेला, कोणच तयार होईना. मग शेवटी एक रिक्षावाला मिळाला मला, तो होता सायन्सचा. मला मी म्हटलं आम्हाला अंधेरीला जायचंय, तो म्हणाला मला काय अंधेरीचा रस्ता माहित नाही, तुम्ही सांगा. म्हणून म्हटलं अरे देवा एक तर एवढा काळोख झाला आणि सगळीकडे हे सगळं टेन्शन. म्हटलं काय नाही बापू आहेत आमच्याबरोबर, असं म्हणून आम्ही आता ठीक आहे चला जा हा चला म्हणून आम्ही सांगतो. मग आम्ही बसलो आणि अर्ध्या रस्त्यावर गेलो तर सगळी झाडं वगैरे पडलेली होती रस्त्यावर, आडवी वगैरे रस्त्यावर, गर्दी वगैरे होती आणि खूप काळोख अंधार वगैरे. म्हटलं श्री बाबा पुन्हा आता हे टेन्शन आलं. म्हटलं काय नाही बापू आहेत आम्ही, म्हटलं जाऊया आम्ही आपलं. मी आपल्या सारखा बापूंचा जप करत आहे, बापू तुम्ही आम्हाला सगळ्या संकटांपासून वाचवा, तुमचे असं आम्ही आपलं म्हणतोय. म्हटलं नंतर 10-15 मिनिटांनी ते मग त्या लोकांनी झाडं वगैरे उचलली आणि आम्ही पुढे गेलो. तर तो नंतर रिक्षावाला काय बोललाच नाही. म्हटलं मग मी त्याला सांगितलं असं असं जा लेपणे वगैरे जायचंय. मग तो रिक्षा म्हणाला ठीक आहे. तो रिक्षावाला जरा थोडासा खडूस वाटत होता, एकदम जरा बसल्या क्षण एकदम असं तसं काय काय बडबडत वगैरे असं होतं. म्हटलं जाऊन दे बापू आहेत आपल्या बरोबर. मग मी त्याला सांगितलं असं लेपलेपलेने जायचं वगैरे. मग हळूहळू आम्ही गेलो. मग व्यवस्थित मग म्हणजे ज्या म्हणजे अंधेरीला जाताना कसं म्हणजे शॉर्टकटने त्या एका कुठच्या बिळा म्हणजे असे भोगदे वगैरे असतात ना त्या रस्त्यातून वगैरे जातात. म्हटलं त्या रस्त्यातून नेलं तर एक तर आपल्याला काय माहीत पण नाही झालं, रात्रीचं काय दिसत पण नाही. त्या रस्त्यातून नेलं तर कोण तिथे उभे पण असतात. मग म्हणून मी जरा टेन्शन होते. तर त्या रिक्षावाल्याला त्या रस्त्यातून न नेता एकदम म्हणजे SV रोडने तो लॉंग कटने SV रोडने वगैरे घेऊन आला. म्हटलं अरे बाबा बरं झालं या रोडने आणलं, तर त्या रोडने आणलं नाही तर नशीब नाही तर पुन्हा टेन्शन. मग त्याने व्यवस्थित आम्हाला त्या SV रोडने आणलं व्यवस्थित. आम्ही एकदम काही प्रॉब्लेम आमचा झाला नाही, व्यवस्थित आम्ही सुखरूप बस स्टॉपवर पोहोचलो. म्हटलं बरं आलं बाबा आपण, मला एक टेन्शन गेलो नाही तर खूपच टेन्शन होतं. आणि आम्ही मग व्यवस्थित आम्ही तो माझा चुलत भाऊ आला तोही आम्हाला बरोबर भेटला. आम्ही त्याच्याबरोबर मग म्हणजे ट्रेन मध्ये बसून वगैरे दादरला उघडून म्हणजे व्यवस्थित आम्ही गावी गेलो, कसला आम्हाला प्रॉब्लेम झाला नाही. तो जर पाऊस जर कमी झाला नसता तर आम्हाला काही यायला मिळालं नसतं. म्हणजे आम्ही म्हटलं बघ बापूने आपल्यावर कृपा केली, एवढा पाऊस एकदम शांत केला. आणि माझे पण बा म्हणाले ठीक आहे आता पाऊस झाला कमी आता तुम्ही जा.
नाही तर बाबांना पुन्हा टेन्शन, बाबांना यायचं होतं पण माझ्या बाबांना काय बरं नसतं म्हणून बाबा आले नाही. म्हटलं जमण्यातलं बाबा तू काही घाबरू वगैरे नको, आम्ही जर नीट व्यवस्थित जातो, आमच्या घर आमचे बापू आहे आणि आम्ही उदी वगैरे लावली आहे, लॉकेट पुन्हा आहे आमच्या गळ्यात वगैरे, तू अजिबात टेन्शन करू नको, आम्ही व्यवस्थित जाणार. आणि अक्षरशः बापूंच्या कृपेमुळे सगळं शांत होऊन सगळ्या अडचणींना पार करून आम्ही व्यवस्थित गावी आलो. हरिओम श्रीराम अमृतज्ञान.